नमस्कार मित्रांनो, कसे आहात सर्व आणि स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या क्राफ्ट. तर आज आपण लिपन आर्ट करणार आहोत, म्हणजे फेविक्रिलच्या क्लेपासून आपण काहीतरी बनवणार आहोत. तर घरामध्ये हा डबा पडलेला होता आणि खूप दिवसापासून पडलेला होता आणि त्याचं झाकणच सापडत नव्हतं. मग म्हटलं की आता असा हा फेकून न देता काहीतरी बनवूयात. तर मग तो क्ले घेतला होता आपण ऑनलाईन, तो घेतला आणि त्याला मिक्स करून घेतला मस्त असं आणि त्याला शेप देऊन घेतला आहे आणि फेविकॉलच्या सहाय्याने त्यावर चिटकून देते ह्या आपल्या जो डब्बा आहे त्यावर. तर तुमच्या घरात देखील असे खूप सारे डब्बे अवेलेबल असतील, त्यावर तुम्ही चिटकवा. आणि असंच आपण कोढे खेळतो किंवा आपण लहानपणी बालमित्रामध्ये यायचं की ते एखाद्या मुलाला घरापर्यंत पोहोचवायचं किंवा कुठंतरी पोहोचवायचं, तर अशा लाईन दिलेल्या असायचे, त्या टाईपचं बनवून घेते. थोडंसं तसं नाही पण त्या टाईपचं बनवून घेते आणि त्याला शेप देते थोडेफार. आणि आज पहिल्यांदाच असं काहीतरी बनवते ह्या क्लेपासनं, अजूनपर्यंत बनवलं नव्हतं. मी मिरर आर्ट केला आहे तो देखील तुम्हाला शिकवणार आहे, पण आधी हे बघूयात, म्हणजे सोपं बघूयात मग अवघडाकडे जाऊयात. तर हे असं लिपन आर्ट करून घेते आहे, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. तर खूप लोकांनी कमेंट्स केल्या की दीदी लवकर व्हिडिओ टाकत जा, तू डेली व्हिडिओ टाकत नाही क्राफ्ट क्लासेसचे. तर काय होतं माहिती आहे का, आम्हाला तुम्हाला एकाच दिवशी 3 ते 4 गोष्टी शिकाव्या लागतात. तर मी तुम्हाला त्या एका व्हिडिओमध्ये दाखवते, पण मला ते बनवायला 1 ते 2 दिवस लागतात ते व्हिडिओ बनवायला इतके सगळे, त्यामुळे मला टाईम लागतो. त्यामुळे व्हिडिओ डेली येत नाही क्राफ्ट क्लासेसचे. तर तुम्ही देखील समजून घ्या मला आणि अशा पद्धतीने डिझाईन काढून घेते आहे मी. आणि आपले 10K लवकरच होणार आहे, त्यामुळे लवकरच गिवअवेचा व्हिडिओ येणार आहे आणि फेस रिव्हील देखील होणार आहे. आणि अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसते. आता याला आणखी सुंदर बनवण्यासाठी कलर देऊन घेऊयात. तर तुमच्याकडे जिथे कलर असतील ते सगळे गोळा करा आणि याला कलर देऊन टाका. पण माझ्याकडे मग मी ॲक्रॅलिक व्हाईट कलर घेतला आणि त्यामध्ये थोडे पर्पल ग्रीन असे कलर मिक्स केले. तुम्ही बघू शकता किती क्यूट दिसते. मला तर खूप आवडला हा डब्बा अशा पद्धतीने तयार केला होता मी. आणि यामध्ये पेन ठेवू शकता तुम्ही, चमचे ठेवू शकतात वगैरे. आणि तेव्हा जेव्हा कम्प्लीट झाला तेव्हा माझ्याकडून चुकून ती क्लिपच डिलीट झाली आणि मी तो डब्बा गिफ्ट म्हणून माझ्या मैत्रिणीला देऊन टाकला. त्यामुळे मग नंतर त्याची क्लिप काढायची राहून गेली, पण खूप सुंदर डब्बा बनला गेला होता तो. आणि आता इथे एक आरसा घेतला मी आणि आरसा असा घरात पडलेला होता. मग विचार केला आपणही क्राफ्टर आहोत, आपला यूट्यूबवर इतका मोठा चॅनल आहे, मग आपण असं सिम्पलसा आरसा कसा वापरू शकतो घरात. मग थोडंसं डिझाईन सर्च केल्या नेटवर वगैरे वगैरे, मनाने काही डिझाईन बनवलात आणि मग तो आरसा काढून घेतला त्यातून आणि कार्डबोर्ड पेपरवर अशा पद्धतीने डिझाईन काढून घेते. तर ही डिझाईन खूप सिम्पल वाटते तुम्हाला, परंतु त्याला खूप मोजून मापून काढलं आहे मी सगळीकडे, 3-3 सेंटीमीटर वगैरे थोडंसं अंतर सोडलं आहे अशा पद्धतीने. आणि मग ती डिझाईन काढली, खाली 3 सेंटीमीटर साईडचे जे पार्ट्स आहेत त्यात तिथे 3 सेंटीमीटर आहे आणि वरती थोडंसं जास्त आहे. तर अशा पद्धतीने सगळं मोजून मापून घेतलं आहे आणि मग कट करून घेते या कार्डशीटला. आणि क्राफ्ट करायची जर तुमच्यामध्ये आवड असेल तर तुम्हाला कुठलीच गोष्ट अवघड वाटणार नाही. परंतु हां, एक गोष्ट आहे की तुम्हाला कुठलीही गोष्ट बनवण्यामध्ये खूप टाईम लागू शकतो, परंतु जर आवड असेल तर काही प्रॉब्लेम नाही. आणि मला ही गोष्ट बनवायला खूप टाईम लागला, ही मिरर आर्ट करायला खूप टाईम लागला, कारण की मी पहिल्यांदाच क्लेपासून असं काहीतरी बनवत होते त्यामुळे मला खूप वेळ गेला हे बनवायला. परंतु जेव्हा मी तो मिरर बघितला ना, झाल्यानंतर असं वाटलं वा, आपण हा आजचा आपल्या दिवसाचा 3 ते 4 तास वाया घातले, यामध्ये पण काहीतरी उपयोग झाला असं वाटलं. आणि आता हे कार्डबोर्ड खूप सिंगल खूप वीक असेल, त्यामुळे मग त्याला थोडंसं आणखी एक त्याला जाड बनवण्यासाठी आणखी एक कार्डबोर्ड वरून चिटकून देते. आणि प्लीज सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला, खूप नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते. तर सबस्क्राईब करा, लाईक करत जा व्हिडिओजला. आणि गिवअवेचा व्हिडिओ येणार आहे, त्यामुळे प्लीज कमेंट्स करत जा खूप साऱ्या व्हिडिओजखाली. आणि ज्याच्या जास्त कमेंट्स असतील त्याला नक्कीच गिफ्ट्स भेटतील. आणि त्यानंतर अशा पद्धतीने कार्डबोर्ड असं कट करून घेतलं आहे. आता व्हिडिओमध्ये खूप सिम्पल दिसलं, पण ते कट करायला खूप वेळ गेला. त्यानंतर असं नोटबुकचे जे पेजेस असतात त्याने असं साईड कवर करून घेते. तर हे देखील कवर करायला खूप वेळ गेला. आणि आरसा जेव्हा फायनल लुक आरशाचा दिसला तेव्हा खरंच खूप भारी वाटलं. आणि आपण एखाद्याला गिफ्ट देतो तर आपण अशा छोट्या गोष्टी गिफ्ट देत असतो, पण त्याऐवजी तुम्ही हँडमेड काहीतरी बनवा आणि मग गिफ्ट द्या. नक्कीच आपण ज्याला देतो त्याला देखील आनंद होईल आणि आपल्याला देखील असं वाटेल वा, आपण काहीतरी बनवले आणि ते गिफ्ट दिले. तर त्यानंतर असं करून घेतले आणि त्यानंतर असं माप घेऊन तिन्ही साईडनं 3-3 सेंटीमीटर अशा पद्धतीने 3-3.5 सेंटीमीटर साईड सोडून मध्ये आरसा चिटकवला आहे. आणि प्लीज व्हिडिओजला लाईक करत जा. आणि अशा पद्धतीने आरसा चिटकवला आहे. आणि आरसा चिटकवण्यासाठी कुठल्याही ग्लूगन वगैरेची गरज नाही आहे, साधा फेविकॉलने तुम्ही आरसा चिटकवू शकता. आणि असा आरसा चिटकवून घेतला आहे, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. आणि आरसा चिटकवल्यानंतर
खूप मस्त असा आरसा आपला रेडी झाला आहे. आता त्यावर डिझाईन काढून घेऊयात. तर आपण फेविक्रिलचे क्लाय घेतले होते अशा पद्धतीने, त्यात 10 हार्डनर आलते आणि 10 सॉफ्टनर आलते. तर हे जे दोन मी दाखवले तुम्हाला त्यातले फक्त अर्धे अर्धे लागले. तुम्ही विचार पण नाही करू शकत इतका आरसा इतका डिझायनर बनवला आणि फक्त अर्धा हार्डनर आणि अर्धं सॉफ्टनर लागलं. तुम्ही म्हणतान की किती चिंगूसपणा केला आहे तो, परंतु चिंगूसपणा नाही, खरंच तितकंच लागलं, फक्त अर्धं लागलं. आणि तुम्ही विचार करतान की दीदी आता आम्हाला हा मिरर बनवायचा आहे, मग आम्हाला ते तू घेतलं तसं 255 रुपयाचा क्लेचा बॉक्स घ्यावा लागेल ॲमेझॉनवरून, तर प्लीज काहीही गरज नाही आहे तो बॉक्स घ्यायची तुम्हाला. तुम्ही साधं दुकानात जा एखाद्या आणि त्यांना म्हणा की आम्हाला यमसील द्या, तर यमसील फक्त 15 ते 20 रुपयांना भेटतं, कधी कधी 10 रुपयांना पण भेटतं छोटं पॅकेट. आणि तुम्ही जर 15 रुपयाचं पॅकेट घेतलं तर त्यातला फक्त अर्धं पॅकेट तुम्हाला लागेल हा मिरर बनवायला. तर खूप स्वस्त बसलं आहे हे मिरर बनवणं. मला तुम्हाला असं वाटेल की खूप महाग वगैरे वगैरे, काही नाही महाग बसलं आहे, सर्व स्वस्त बसलं आहे. त्यामुळे प्लीज तुम्ही असं विचार नका करू की आता आम्हाला हे क्लाय घ्यावं लागतील वगैरे वगैरे, मग खूप पैसे जातील, नाही बनवणार आम्ही हा मिरर. प्लीज दुकानात जा, त्यांना म्हणा यमसील द्या. फक्त फरक इतकाच होईल की हा क्ले व्हाईट कलरचा आहे, ते यमसील ब्लॅक कलरचं होईल, परंतु आपल्याला त्याला शेवटी कलरच द्यायचा आहे, त्यामुळे काय व्हाईट काय ब्लॅक काय सगळं सेम. त्यानंतर डिसेक्शन बॉक्स होता माझ्याकडे, मी 11th 12th सायन्सला होते त्यामुळे बायोलॉजीमध्ये मला डिसेक्शन बॉक्स होता. तर त्यातलेही काही साहित्य कॉम्पोनंट्स घेतलेत मी आणि त्यांनी असं शेप करून देते. मी ॲमेझॉन फ्लिपकार्टवर बघितलं की हे कॉम्पोनंट्स बघितले तर खूप महाग होते, 400-500 रुपयाला सगळे कॉम्पोनंट्स होते असे साहित्याचे हे शेप द्यायचे वगैरे. पण मग सहज विचार केला की आपल्याकडे बायोलॉजीमध्ये आपण असे कॉम्पोनंट्स यूज केलेले आहेत, मग मी ती कंपास ओपन केली डिसेक्शन बॉक्सची कंपास आणि त्यामध्ये हे सर्व होतं अशा पद्धतीचे. म्हणजे तसंच नाही आहे पण त्याच टाईपचं आहे. त्यांनी देखील काम भागू शकतो आणि कधीही क्राफ्ट बनवताना असं काही विकत घ्यायचं नाही, शक्यतो जे आहे त्यातच सर्व काही करून घ्यायचं. तर तुम्ही देखील सायन्सचे स्टुडंट असाल, तुम्ही देखील बायोलॉजी सब्जेक्ट घेतलेला असेल, तर प्लीज तुम्ही देखील काही विकत घेऊ नका असं. तुम्ही डिसेक्शन बॉक्स असेल त्यानेच असं यूज करा. मी बघा, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मी डिसेक्शन बॉक्समध्ये सगळं साहित्य यूज केलेले आहेत. त्यानंतर अशी डिझाईन करून घेते. आता हे डिझाईन करणं काही इतकं सोपं नव्हतं पण झालं, ते म्हणजे खूप छान झाली डिझाईन बनली गेली. आणि मी बनवताना विचार करत होते, मी माझ्या मनात 3 ते 4 वेळा विचार आला की का बनवते गौरी तू असं, का बनवते आहे, किती वेळ लागतो आहे, तितका वेळात तुझा अभ्यास होईल. पण जेव्हा हे बनलं 2 ते 3 तासानंतर तेव्हा इतकं सॅटिस्फॅक्शन भेटलं मला, इतकं भारी वाटलं की वा आपले 2 ते 3 तास चांगले, म्हणजे आपण वाया नाही गेले ते, आपण जितकी मेहनत केली ते सर्वांना आवडलं. आणि जेव्हा माझ्या घरात खूप साऱ्या गोष्टी आहेत अशा, माझ्या घरात जागासुद्धा राहिली नाही, मी इतक्या सगळ्या गोष्टी बनवल्यात, तर जेव्हा पाहुणे घरात येतात तेव्हा ते म्हणतात वा किती सुंदर बनवलं हे, कुठून विकत, खूप भारी वाटतं असं वाटतं. अरे यार आपण हे विकतसारखं दिसतं आहे आपण जे बनवलं आहे ते, किंवा किती छान बनवलं आहे आपण, खरंच मला देखील असं वाटतं. मग माझ्या मी जे बनवलं त्यांच्याकडे बघून की वा आपण किती छान बनवलं आहे हे खरंच. आणि पाहुणे देखील म्हणतात वा किती छान बनवलं आहे हे, तुम्ही विकत घेतलं आहे का वगैरे. आणि कोणी जर म्हणलं ना की विकत घेतलं आहे का, तर खूप आनंद होतं असं वाटतं. जे दुकानात भेटतं ते आपण घरी बनवतो आहे आणि ते देखील त्यासारखंच बनवतो आहे. त्यामुळे प्लीज अशा गोष्टी बनवत जा, हँडमेड गोष्टी, आणि आपल्या घरात लावा. तुम्ही जेव्हा तुमच्या हाताने बनवलेल्या गोष्टी तुमच्या घरात ठेवता तेव्हाच तुमच्या घराला असं तुमच्या घरात असं वातावरण चांगलं वाटेल तुम्हालाच, कारण की तुम्ही जात आहे तर त्या गोष्टी बघता आणि तुम्हाला वाटेल वा किती सुंदर दिसतं आहे ना अशा गोष्टी. तर अशा पद्धतीने शेप देऊन घेतेत आरशाला, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. मी हे करायला खूप वेळ लागला, मी फास्ट फॉरवर्ड करायला पाहिजे होता, परंतु मग काही बोलता नसता आलं व्हिडिओमध्ये, गप्पा नसता मारता आलं, म्हणून तुम्हाला स्लोमध्ये हे सर्व दाखवते मी. परंतु हा आरसा बनवायला खूप वेळ गेला. आणि तुमच्या घरात देखील असे आरसे असतील तर तुम्ही देखील याला असं बनवून घ्या. आणि खूप लोक मला विचारतात की दीदी गिवअवेचा व्हिडिओ कधी येईल, दीदी गिवअवेचा व्हिडिओ कधी येईल, तर लवकरच येईल. तुम्ही प्लीज कमेंट्स करत जा. आणि तुम्ही खूप वेळा विचारतात किती विनर्स चूज करणार आहे, कसं काय असेल काय असेल वगैरे वगैरे, तर मी 3 विनर्स चूज करणार आहे. तर मी पहिल्यांदा एक व्हिडिओ टाकेल तुम्हाला गिवअवेच्या शॉपिंगचा, तर मी गिवअवेची शॉपिंग करायला जाईन तेव्हाचा. तर त्या व्हिडिओखाली जितक्या कमेंट्स असतील ना तर त्यातनं मी चूज करणार आहे. परंतु मी पहिले मी अशा 3 कमेंट्स चूज करणार आहे, मग त्या 3 कमेंट्सपैकी ज्यांच्या जास्त कमेंट्स असतील सर्व व्हिडिओजला, म्हणजे आता मी एखाद्याला सिलेक्ट केलं आणि त्याच्या जर 10 कमेंट्स असतील आणि दुसरा सिलेक्ट केलं त्याच्या जर 20-30 कमेंट्स असतील, तर जो दुसरा सिलेक्ट करेन तो फर्स्ट विनर असेल, त्याला फर्स्ट जास्त प्राईज भेटतील. ज्याच्या 10 असतील त्याला सेकंड प्राईज, आणि ज्याच्या कमी असतील थर्ड जो चूज करेल त्याला थर्ड प्राईज, असं असेल. असं मी
डिसाईड केलं आहे, तर प्लीज जास्त कमेंट्स करा. जरी तुम्हाला मी तिसऱ्यांदा सिलेक्ट केलं आणि तुमच्या कमेंट जास्त असतील तर तुम्हाला खूप सारे जास्त प्राईज भेटू शकतात आणि तुम्ही फर्स्ट विनर असू शकतात. त्यामुळे ज्यांच्या जास्त कमेंट्स असतील त्यांना जास्त ते विनर असतील आणि त्यांना जास्त प्राइजेस भेटतील आणि फ्रीमध्ये भेटतील. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर प्लीज जास्त कमेंट्स करा. एका व्हिडिओखाली, दोन व्हिडिओखाली जास्त कमेंट्स करत जा. ज्याचे जास्त कमेंट्स त्याला जास्त प्राईज भेटतील. आणि मी हे असं कमेंट्स वाढण्यासाठी वगैरे म्हणत नाही, तुमच्या कमेंट्स वाचून मला नक्कीच आनंद भेटतो. परंतु तुम्ही जर माझे व्हिडिओ बघताय तर तुम्हाला देखील काहीतरी मिळायला पाहिजे, किंवा तुम्हाला देखील क्राफ्ट करायला काहीतरी तुमच्याकडे सामान नसेल तर ते भेटायला पाहिजे, किंवा तुम्ही जे बघतायत व्हिडिओ माझे तर तुम्हाला देखील बघण्याला आनंद मिळेल की हां दीदी आम्हाला काहीतरी देती आहे, म्हणजे आम्हाला काहीतरी ह्या चॅनलला बघून आम्हाला काहीतरी मिळतं आहे, किंवा आम्ही हिचा चॅनल बघतो आहे आम्हाला नवीन गोष्टी शिकायला भेटताच आहेत. तर परंतु मग गिववेचा व्हिडिओ देखील दीदी देते आहे, तर मग त्यातून देखील आम्हाला खूप सारे गिफ्ट्स जिंकायला चान्स भेटतो आहे. तर त्यामुळे मी हे गिववेचा व्हिडिओ घेऊन येणार आहे. तर लवकरच 10K होतील अशी मला अपेक्षा आहे. थोडेच सबस्क्रायबर राहिलेत आता, त्यामुळे लवकरच गिववेचा व्हिडिओ येईल. आणि मी आता लवकरच शॉपिंगसाठी देखील जाणार आहे गिववेच्या. तर तुम्हाला मी विचारेन की शॉपिंगच्या आधी की काय पाहिजे, काय घ्यायचं वगैरे वगैरे. तर तुम्ही मला कमेंट करून सांगा की दीदी आम्हाला गिववेमध्ये हे पाहिजे, ते पाहिजे वगैरे वगैरे. आम्हाला क्राफ्टची सप्लायज पाहिजे, आम्हाला पेंटिंगची सप्लायज पाहिजे, किंवा तुम्हाला जे हवं असेल ते मला तुम्ही कमेंट करून सांगा, जेणेकरून मग मला देखील कळेल काय पाहिजे नेमकं तुम्हाला गिववेच्या व्हिडिओमध्ये. त्यानंतर मी इथं रोजची डिझाईन ही केली होती. मनात माझ्या रोज बनवायचं होतं, परंतु रोज बनवता आलं नसतं इतक्या छोट्याशा जागेत. मग म्हणलं की लोटस बनवूया आपण, म्हणजेच कमळ बनवूया. मग कमळ बनवून घेते अशा पद्धतीने. आणि हे सगळे डिसेक्शन बॉक्समध्ये साहित्य आहे, त्यामुळे तुम्ही पण डिसेक्शन बॉक्स यूज करा. कुठले नवीन साहित्य घेऊ नका. आणि जर नसेल तर कात्री घ्या, चाकू घ्या, अशा छोट्या गोष्टी घ्या. काही गरज नाही अशी साहित्य असायची. तर ही डिझाईन जेव्हा बनली गेली तेव्हा खूप भारी वाटलं, परंतु ते मधला मोकळा स्पेस दिसत होता, म्हणजे तिथं काहीतरी करूयात. तर खूप विचार केल्यानंतर तिथं छोटछोट्या डिझाईन काढणार आहे मी आता. आणि कमळाला थोडंसं शेप देऊन घेते, जेणेकरून ते कमळ वाटलं पाहिजे. आणि मध्ये थोडंसं असं हे करून घेते. आणि हा क्लाय जेव्हा तुम्ही मिक्स करता तेव्हा पटपट प्रोसेस करायची, नाही तर तो खराब होऊन जातो. किंवा जर तो क्लाय हार्डनर आणि सॉफ्टनर तुम्ही मिक्स करून ठेवलं की तुम्हाला फक्त 15 ते 20 मिनटात सर्व प्रोसेस करायची आहे, सर्व पटपट करून घ्यायचं, नाही तर ते लगेच हार्ड होऊन जातं आणि ते वेस्ट होतं. त्यामुळे तुम्हाला जितकं तुम्हाला बनवायचं आहे तितकं थोडं थोडं करून मिक्स करा. तुम्हाला जर वाटत असेल की आम्हाला ही डिझाईन काढायला आता 20 ते 30 मिनटं लागतील, तर तुम्ही तितकाच क्लाय मिक्स करा, तितकंच दोन्ही हार्डनर आणि सॉफ्टनर मिक्स करा. आणि जास्त करू नका, नाही तर मग ते वाया जातं. आणि वाया गेलेलं कुठलीच गोष्ट चांगली नसते. आणि आपल्यासाठी तर नाहीच नाही, कारण की आपण क्राफ्टर आहोत, तर घरातली कुठलीच गोष्ट वाया गेली नाही पाहिजे. तसंच हे क्ले देखील वाया गेले नाही पाहिजे. त्यामुळे थोड्याच गोष्टी हे करा. आणि जेव्हा तुम्ही हा क्ले यूज करता त्याच्यानंतर अर्धा एक तासात तुमचे हात धुवून काढा, नाही तर मग हे हा क्ले लागत नाही हाताला. पण जेव्हा तुम्ही यमसील यूज करतात तर तो हाताला लागतो. त्यामुळे 15 ते 20 मिनटामध्ये यमसील जर यूज करत असाल तर हात धुत जा तुमचे. आणि जे तुम्ही साहित्य यूज करतात हे सर्व कापायला वगैरे, तर ते देखील धुवून काढत जा, जेणेकरून ते देखील खराब होणार नाही, नाहीतर ते निघत नाही मग नंतर त्याला लागलेल्या गोष्टी. त्यामुळे प्लीज. आणि आता मी इथे आपली डिझाईन फायनल तयार झाली आहे, परंतु तरी देखील मला काहीतरी कमी वाटत होती, म्हणून मग आतल्या आरशाला देखील असं बॉर्डर करून घेतली. आणि आतल्या आरशाला बॉर्डर केली तरी देखील असं वाटतं काहीतरी कमी आहे, मग असं छोटे छोटे डॉट देऊन देते, घेऊन देते अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. आणि आपला आरसा खूप मस्त असा रेडी झाला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्ही खूप जण माझा व्हिडिओ पूर्ण बघत नाही, त्यामुळे प्लीज बघा. मी तुमच्यासाठी खूप नवनवीन गोष्टी घेऊन येते कायम. आणि त्यानंतर आता ह्या आरशाला आपल्याला कलर करायचा आहे. मला ब्लू कलर द्यायचा होता, लाईट ब्लू, पण माझ्याकडे ब्लू अवेलेबलच नव्हता. मग पर्पल अवेलेबल होता, मग व्हाईटमध्ये पर्पल मिक्स करून टाकला मी. आणि मस्त असं याला लाईट पर्पल कलर देऊन टाकला आहे. आणि लाईट पर्पल कलर दिल्यानंतर जर तुमच्याकडून कलर देत आणि मधल्या आरशाला जर कलर लागला, असं होत नाही की कुणाकडून लागतच नाही, सगळेच काय परफेक्ट नसतात, त्यामुळे तुमच्याकडून देखील कलर लागला मध्ये आरशाला, तर तुमच्याकडे नेल रिमूव्हर असेल तर त्याने तो पुसून काढा. आता बॉईज जर बनवत असतील असा आरसा तर त्यांच्याकडे नेल रिमूव्हर नसेल, तर तुमच्या बहिणीकडून घ्या, फक्त तिला विचारून घ्या, नाहीतर मारामाऱ्या होतील, भांडणं होतील. त्यामुळे प्लीज असं काही करू नका. तर पण मला नाही वाटत की बॉईज बनवतील, पण तुम्ही जर बॉईज असाल माझे सबस्क्रायबर तर कमेंट करून मला सांगा की दीदी आम्ही बॉईज आहोत आणि आम्ही देखील हा मिरर बनवणार आहोत अशा पद्धतीचा. आता कलर दिल्यानंतर नेल रिमूव्हरने थोडंसं साईड पुसायच्या राहिला माझ्या. पण त्याआधी मी असा माझ्याकडे एक सिल्वर कलर होता चमकी टाईप, तर तो अशा पद्धतीने बोटाने देऊन घेते, जेणेकरून त्याला शाईन येईल.
आणि मग नंतर नेल रिमूव्हरने तो मधला आरसा नीट स्वच्छ पुसून घेणार आहे आणि आपला आरसा रेडी आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर या क्राफ्ट क्लासेसचा नक्की उपयोग होत असेल तर प्लीज मला कमेंट्स करत जा. तुमच्या कमेंट्स वाचून मला खूप आनंद भेटतो आणि हा आरसा आमच्या घरातील सर्वच लोकांना आवडला, त्यामुळे तुम्ही देखील बनवून बघा. तुमच्या घरातल्या लोकांना देखील हा आरसा नक्कीच आवडेल अशा पद्धतीचा. आणि काहीतरी नवनवीन बनवायला शिका साध्या गोष्टींपासून. आणि क्राफ्ट क्लासेस जर तुम्ही जॉईन केलेले असतील तर प्लीज कमेंट्स करत जा. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की खूप सारे गिफ्ट्सचा व्हिडिओ येणार आहे, गिव्ह अवेचा व्हिडिओ येणार आहे. तर आजपुरतं इतकंच आणि भेटूयात आपल्या उद्याच्या क्राफ्ट क्लासेसच्या भागामध्ये.